नमस्कार, मी माझा COVID-19 संदर्भातील अनुभव शेअर करणार आहे. मी मुंबईतून माझ्या कुटुंबासह प्रॉपर परमिशन घेऊन 15 तारखेला माझ्या गावी म्हणजे वारणा नगर तालुका जिल्हा सातारा येथे आली. त्यानंतर प्रशासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही गावातील एका शाळेमध्ये राहत असतो. शाळेत राहत असतानाच माझे वडील आणि भाऊ यांच्या तब्येतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आलं. तेथे त्यांची COVID-19 टेस्ट करण्यात आली. ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आम्हाला त्वरितच मला आणि माझ्या आईला साताऱ्यातील खावली या कोरोना सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आणि आमचीही COVID-19 टेस्ट करण्यात आली. आमचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली, त्यामुळे आम्हाला लगेचच साताऱ्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. सुरुवातीला टेस्ट पॉझिटिव्ह येणं हे आमच्यासाठी फारच धक्कादायक होतं, कारण आम्हाला कोणतेच सिम्टम्स नव्हते. पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना डॉक्टर आणि नर्सेस यांनी आमची योग्य ती काळजी घेतली, चांगली ट्रीटमेंट दिली. शिवाय तेथील हॉस्पिटलमधला जो स्टाफ होता त्यांनी आम्हाला सर्व सुविधा वेळेत पुरवल्या, जसे की चहा, नाश्ता, 2 वेळेचं जेवण, सॅनिटायझर, मास्क आणि इतर छोट्या मोठ्या गोष्टी आम्हाला वेळेत पुरवण्यात आल्या. त्यानंतर 10 दिवस झाल्यानंतर आमची पुन्हा COVID-19 टेस्ट करण्यात आली. ती टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर मला आणि माझ्या आईला घरी सोडण्यात आलं. अशा प्रकारे सरकारच्या तत्परतेमुळे COVID-19 विरोधातला माझा लढा जास्त त्रासदायक ठरला नाही. चला मग कोरोना विरोधात लढण्यासाठी आपण योग्य ती काळजी घेऊया, मेंटली आणि फिजिकली एकदम स्ट्रॉंग राहूया आणि एक दिवस कोरोनावर मात करून संपूर्ण कोरोनामुक्त होऊ.